आमची प्रार्थना होती ती जशी तशी उतरावी. फक्त ती प्रार्थना करत असताना त्याला एक भजन स्वरूप न येता आम्हाला त्याला एक सिनेमॅटिक रूप द्यायचं होतं. गाणं झाल्या झाल्याच एक आतून वाटलं होतं की हा ही जे जय श्रीराम नावाचा हा जो शब्द आहे हा कंपोज आपल्याकडनं झाला ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटलं होतं. ते ॲक्च्युली लोक कित्येक दिवसामध्ये जवळजवळ 10-10, 20-20 वेळा काही काही लोक सतत ऑन लूप ऐकतात. खूप छान वाटतं हे ऐकून, खूप छान वाटतं. हाय हॅलो नमस्कार, मी संचिता ठोसर. अल्ट्रा मराठी वर्ड्समध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. 16 जूनला आदिपुरुष येतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि येस, आत्ता माझ्याबरोबर आहेत अजय आणि अतुल. दादा कसे आहात? छान छान. आणि एकदम बज क्रिएट झाला आहे गाण्यामुळे. खरं तर मूवीचा मी म्हणेन ट्रेलरपेक्षा गाण्यामुळे जास्त बज क्रिएट झाला आहे. आणि ते गाणं सतत डोक्यात आहे त्या दिवशी ऐकल्यापासून. आणि सगळं क्रेडिट तुमचंच आहे अर्थात. पण त्या गाण्यानंतर कशा प्रतिक्रिया येतात आणि तो बज क्रिएट झाल्यानंतरचं काय फिलिंग? ॲक्च्युली बज किंवा अशा गोष्टी आय डोंट नो की हाऊ राईट दिस वर्ड इज, बट वी ऑलरेडी न्यू दिस की आम्हाला माहिती होतं की कारण ते श्रीराम हे नाव असं आहे की ते ॲक्च्युली तुम्ही त्याच्याशी असोसिएट करता ऑटोमॅटिकली. सो आम्ही आमच्याकडनं फक्त त्याचं एक आय सिन्सिअरली फील लाईक इट्स अ खारीचा वाटा. कारण आम्हाला काय होतं, ज्या ज्या प्रेमभावाने ज्या भक्तिभावाने आम्ही त्या मूर्तीकडे पाहतो त्या स्वरूपाकडे पाहतो आमचा प्रयत्न तो होता की ती भावना जशीच्या तशी त्या ती आमची एक प्रार्थना होती ती जशीच्या तशी उतरावी. फक्त ती प्रार्थना करत असताना त्याला एक भजन स्वरूप न येता आम्हाला त्याला एक सिनेमॅटिक रूप द्यायचं होतं. आम्ही त्याचा प्रयत्न केला की ते जेवढं सिनेमॅटिक जेवढं पॉवरफुल जेवढं थंपिंग वाटेल त्याचबरोबर तो जो भाव आहे आमचा ज्याला ती जी प्रार्थना आहे ते जे ती जी भक्ती ती त्याच्यात दिसावी तो आमचा प्रयत्न होता. सो त्या सगळ्याबरोबरचं ते ऐकताना तुम्हाला यू फील लाईक ते थोडंसं मस्त हेवी रिदम आणि हे सगळं चालू आहे बट तरीसुद्धा रिलेट आपण त्या भावनेशी करतो. सो दॅट एन्टायरली जसं आम्हाला सुद्धा वाटत होतं फार गाताना सुद्धा एक छाती भरून प्राऊड येतं तसं अत्यंत हां ऐकताना पण तसं वाटेल. दुसरी गोष्ट तसं अरेंजमेंट आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे एव्हरीबडी इज ओपन टू त्यांच्या पद्धतीने स्वतःला ते इमॅजिन करून कसं वाटत असेल काय झालं असेल एव्हरीबडी थिंकिंग अबाउट इट की दॅट इज वॉट आमचं जास्त आम्हाला ज्याचं लोक आम्हाला जे सांगतात त्यांना नक्की माहीत नाही ना गाणं कुठे येतं आणि आम्हीही सांगत नाही नक्की गाणं कसं येतं कुठे येतं. बट हां ती वानरसेना चालली असेल हां बिकॉज या बिकॉज असे 4-5 शॉट्स आहेत जे आम्ही पण विचार करून केलं होतं. बट आम्हाला अख्ख्या फिल्मचं थीम किंवा त्याचं थीम म्हणता येईल किंवा त्याचं एक कोर करता येईल असा आमचा विचार होता. सो दॅट इज वॉट वी हॅव डन आणि वी आर व्हेरी हॅपी त्याचं इतकं लोकांनी त्याचं छान मोठ्या मनाने स्वागत केलं आहे गाणं म्हणून आणि आपल्या हृदयात त्याला एवढं स्थान दिलं आहे मोठं की ते ॲक्च्युली लोक कित्येक दिवसामध्ये जवळजवळ 10-10, 20-20 वेळा काही काही लोक सतत ऑन लूप ऐकतात. खूप छान वाटतं हे ऐकून, खूप छान वाटतं. आता कसं म्हणजे ही प्रोसेस कशी होती, गाणं आलं तुमच्याकडे आणि त्याच्यानंतर त्याची त्याच्यावर झालेली सुरू झालेली प्रक्रिया? नाही, एक गोष्ट जेव्हा ऐकवली ओमने आणि एक त्याच्यानंतर सगळ्याच युनिटला म्हणजे सगळ्यांनाच एक अपेक्षा होती की आता कशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडे अप्रोच करतो. आणि हे एक असताना पहिलं सगळ्यात पहिलं जे होईल म्हणजे म्युझिकली पहिलं गाणं सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं होतं कारण त्याच्यानंतर सगळी कवाडं उघडणार होती, सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिसणार होत्या, त्यासाठी हे गाणं खूप इम्पॉर्टंट होतं. माझं असं कधी होत नाही पण मी इतका ठामपणे कधी सांगत नाही पण गाणं झाल्या झाल्याच एक आतून वाटलं होतं की हा ही जे जय श्रीराम नावाचा हा जो शब्द आहे हा कंपोज आपल्याकडनं झाला ही खूप चांगली गोष्ट आहे असं मला वाटलं होतं. कारण हा आपण नुसताच लिहिलेला पाहिला आहे, हा आपण घोषणेमध्ये ऐकला आहे पण अशा पद्धतीने तो चालीमध्ये येणं आणि इतक्या ग्रँड रिदमबरोबर आणि इतक्या मोठ्या कोरसबरोबर येणं हे मला असं वाटतं ना की याच्यातलं एक युनिक गोष्ट तीच होती.
आणि ते कंपोज झाल्यानंतर आणि ते सगळ्यांना ऐकवल्यानंतर नॅचरली सगळ्यांनी सगळ्यांनाच एक रस्ता ओपन झाला की या फिल्मचा प्रत्येक फिल्मचा एक प्रवास असतो ना, त्याचा ग्राफिक्सचा एक प्रवास असतो, त्याचा एक कॅमेराचा एक प्रवास असतो, त्याचा एक डायलॉगचा एक असतो, ॲक्टर्सचा असतो, तसाच एक म्युझिकचं पण एक त्याचं एक पॅलेट असतं. याचं पॅलेट म्युझिकली काय असणार हे सगळ्यांना त्या ह्या गाण्यामुळे ॲक्च्युली हे झालं. म्हणजे बनल्यानंतर एकमेकावर एक प्रकारचा आत्मविश्वास होता की ही नक्की आपल्या लोकांना हे खूप आवडेल. आता म्हणालास तसं प्रवास होता ह्या गाण्याचा पण एक, पण मग किती ट्रॅक तयार झाले या गाण्याच्या आधी? मी गोष्ट सांगू अत्यंत काय म्हणताल त्याला अभिमानाने, जर ह्याचं कधी ॲव्हरेज काढलं ना तुम्ही की एक सिच्युएशन असते आणि त्या सिच्युएशनला जे तुलने गाणं कंपोज केलं आहे आणि मग त्या सिच्युएशनचं ते गाणं डिरेक्टरने ऐकलं आणि ते म्हणाले की अजून एक गाणं करूयात, हे जरा बरं नाही वाटतं, ते अजून एखादं चांगलं करता येईल का, ह्याचं जर ॲव्हरेज काढलं ना सगळ्यात अप्रतिम ॲव्हरेज आमचं येईल. बिकॉज आमचं मोस्टली नाही आय कॅन से मोर दॅन 96 to 99% पहिलंच गाणं ऑन द डिरेक्टरकडनं झालं, पण तुमच्या दोघांकडनं अप्रूव्ह झालेले आमच्याकडनं, हेच ते, दिस इज द वन. आम्ही पण याची चार गाणी केली नव्हती, हेच कित्येक वेळेला असं घडतं की आमच्यात आमच्या चार पाच गाणी करतो बट इकडे तोही प्रश्न नव्हता, हेच ते गाणं, दॅट्स इट, जे केलं तेच डायरेक्टरला ऐकून. पण ह्याच्या आधी आता तुम्ही म्हणाल तसं असं झालं होतं कुठल्या एका गाण्यावर दोन ट्रॅक तयार झाले आणि दोन्ही छान वाटतात ऐकायला? अभी मुझमे कही आणि ओ सैया, ओ सैया गाणं केलं होतं, ओके, जे आमच्या डिरेक्टरला करण मल्होत्राला वाटलं की यार इसमें थोडासा ये हो सकता है क्या, म्हणून ये हो सकता है का साठी अख्खं गाणंच काढून टाकलं, म्हटलं जाऊ दे ना नवीनच गाणं करू, म्हणून नवीन गाणं केलं, दॅट वॉज अभी मुझमे कही. सो तो नंतर म्हणाला मेरे को दोनों गाणे चाहिए. किंवा आम्ही आमच्याच लेवलला डिरेक्टरला ऐकवल्यानंतर सुद्धा चेंज केलेलं गाणं आत्ताचं बहरला हा मधुमास, की ते ऐकवलं होतं, त्याला आवडलं होतं केदारला आणि आता रेकॉर्डिंग करायची वेळ आली होती, चार पाच दिवसच उरले होते तेव्हा हे गाणं, आता ज्याचे रील बनलेत आणि जे खूप प्रचंड पॉप्युलर होते ते गाणं झालं. सो असं आमच्या 6 दिवस आधी चेंज केलं होतं. पण जय श्रीराम गाण्याच्या बाबतीत असं अजिबातच घडलं नाही, कारण प्रत्येकालाच ते आय ओपनर म्हणतात तशा पद्धतीचं झालं की ओ माय गॉड हां ह्याचीच आपण वाट बघत होतो. आणि येस करेक्ट, आपल्या सिनेमाचा जो कॅनव्हस आहे त्याच्याबरोबर हे करेक्ट करत आहे. आम्ही प्रत्येक वेळी ना ॲक्टर किंवा ॲक्ट्रेसला प्रश्न विचारतो की काय प्रतिक्रिया येतात प्रेक्षकांकडनं, किंवा ती एखादी प्रतिक्रिया एकदम लक्षात राहते, खूप प्रतिक्रिया येतात पण ती खूप महत्त्वाची असते, अशी तुमच्या बाबतीत कुठली, म्हणजे या गाण्याच्या बाबतीत प्रतिक्रिया घडली आहे? खरं सांगू मनापासून दोन प्रतिक्रिया आय कॅन टेल यू. शूट जेव्हा होतं तेव्हा माझ्या आवाजातच गायलेलं सगळ्यांना ऐकण्यासाठी दिलं होतं आणि त्याच्यातच ऐकत होते सगळेजण. आणि एक दिवस जस्ट एक पासिंग सीन करायचा होता, ओके, त्यावेळेला मग ओमने ते गाणं खरं तर लावायचं नव्हतं पण त्या दिवशी ओमने ते गाणं शूटच्या दिवशी तिकडे लावलं आणि त्याला प्रभासचं एक शॉट घ्यायचा होता म्हणून त्याने ते लावलं. डॅट टू द फर्स्ट टाईम ही हर्ड दॅट सॉन्ग अँड ही वॉज स्क्रीमिंग शाउटिंग आउट ऑफ हॅपीनेस, क्या गाणं आहे हे, क्या गाणं आहे करून. सो त्या दिवशी त्याने तिकडनं फोन केला होता की लिसन टू दिस असं म्हणून, मग त्या दिवशी आम्ही प्रवासी बोललो. दॅट वॉज द फर्स्ट बिगेस्ट रिॲक्शन आय कॅन से, बिकॉज द रिॲक्शन वॉज समथिंग एल्स, बिकॉज आम्ही त्या फोनवर होतो, बिकॉज आय कॅनॉट. आणि नंतर दुसरी आत्ता परवा आम्ही जेव्हा तिरुपतीला होतो तेव्हा वेन वी हर्ड दॅट 50-60,000 पीपल ॲक्च्युली सिंगिंग द सॉन्ग, दॅट वॉज मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बज ला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा.